हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज या षटकोनापासून थालपोश बनवणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझे त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर हे षटकोन कसे विणायचे हे याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन एकदा नक्की चेक करू शकता. तर या षटकोनाचे खूप सारे उपयोग आहेत. याच्यापासून आपण टेबल मॅट बनवू शकतो किंवा सोफा कवर, फ्रीज कवर, टीव्ही कवर किंवा बेबी ब्लँकेट, किंवा याच्यापासून पर्स बनवू शकतो, थालपोश बनवू शकतो, याच्यापासून आपण कासव बनवू शकतो, पिलो बनवू शकतो. तर खूप सारे उपयोग आहेत आणि मी माझ्या चॅनलवर याच्या अगोदरही काही व्हिडिओ टाकलेले आहेत पर्सचे, थालपोशचे वगैरे वगैरे. आणि वेगवेगळ्या डिझाईनचे मी इथे षटकोनसुद्धा माझ्या चॅनलवर अगोदर मी अपलोड केलेले आहेत. तर तुम्हाला जो षटकोन आवडेल तर तुम्ही तो घेऊ शकता. तर या अगोदर मी ह्या षटकोनापासून हा कासव कसा विणायचा हे सांगितलेलं आहे. तर आज आपण थालपोश कसा विणायचा हे पाहणार आहोत. तर खूप सोपी पद्धत आहे. तर इथे मी हा कासव विणलेला आहे, पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बेबी टॉयची प्लेलिस्ट चेक करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बेबी टॉय पाहायला मिळतील, कासवाच्या सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला सुई आणि ज्या कलरचे षटकोन बनवलेले आहेत त्याच कलरचा धागा घ्यायचा आहे. थोडंसं दूरवरच धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला परत परत धागा घेण्याची गरज पडणार नाही. आणि पहिल्या टोकाला व्यवस्थित तशी एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे. आता हा आपला धागा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे षटकोन आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर आणखीन इथे एक कमी पडलेला आहे, तर माझ्या मुलांनी ही खेळण्यासाठी घेतलं होतं. तर इथे आपल्याला एकूण 7 लागणार आहेत. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो सुई धागा मी घेतलेला आहे तर कोणतेही एका ह्या दोन साखळीच्या गॅपमध्येच मी घालणार आहे, म्हणजे ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपल्याला शिवत जायचं आहे. तर इथे मी ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत शिवत येते. तर दोन्ही भाग हातामध्ये घेतल्यामुळे आपल्याला थोडंसं शिवण्यासाठी सोपं जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक समोरासमोरील साखळीमधून काढून घेऊ शकता, म्हणजे काय होईल थोडंसं झटपट होईल कारण आपल्याला भरपूर शिवायचं आहे. तर पाहू शकता मी एक साईड किती फास्ट शिवून घेतलेली आहे.
आता ह्या दोन साकड्या समोरासमोर आलेल्या आहेत, हे आपलं टोक शिवून झालेलं आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला शिव ओढून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपलं शिवून झालेलं आहे। तर तुम्ही उलट्या साईडने सुद्धा शिवून घेऊ शकता। मी डायरेक्ट समोरच्या साईडने शिवलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही आणि ही साईड शिवून घ्यायची आहे। तर ही मी वरती पकडलेली आहे। हे आपल्याला व्यवस्थित एकदा करून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त ढिल्लंही होणार नाही आणि जास्त टाईटही होणार नाही। आणि सेम त्याच पद्धतीने इथून मी इथपर्यंत शिवत येणार आहे। तर इथे मी ही साईडसुद्धा शिवून घेतलेली आहे। तुम्हाला ओळखायला येण्यासाठी मी जशाल तसं मांडून घेते, म्हणजे कसं लक्षात येते। तर आता आपली ही साईड झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, थोडंसं समोर घेते। तर अगोदर मी ही साईड इथपर्यंत नेली, नंतर ही साईड इथपर्यंत नेली, आता ही साईड इथपर्यंत शिवत घ्यायची आहे। तर मी ही शिवून घेते आणि नंतर मी हा धागा कट करून घेणार आहे। तर इथे मी ही साईड शिवून घेतलेली आहे आणि धागा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण इथून इथपर्यंत शिवत आलेलो आहोत, तसंच इथून आपल्याला इथपर्यंत शिवत जायचं आहे। सेम एक वेळेस धागा आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। आणि ह्या ज्या दोन साकड्या आहेत, तर समोरासमोरील साखळीमध्ये आपल्याला व्यवस्थित इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। ही साईड शिवल्यानंतर मी ही साईड शिवून घेणार आहे। तर इथून इथपर्यंत मी शिवत येते। तर मी हे इथपर्यंत शिवून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी खालच्या साईडने काय करणार आहे, धागा समोर घेऊन येणार आहे अशा पद्धतीने। तर इथे मी धागा आणल्यानंतर आता मी हे इथपर्यंत शिवणार आहे आणि त्याच्यानंतर ही टिक्की इथपर्यंत, तर मी इतकं शिवून घेते। तर इथून इथपर्यंत मी शिवून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी एकच टिक्की राहिलेली आहे ही जॉईंट करून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा इथून इथपर्यंत घ्यायची, नंतर इथून इथपर्यंत आणि हा एक टोक आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही हे जॉईंट करून घेऊ शकता। तर इथे मी पूर्ण जॉईंट करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता, इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही शिवून घेऊ शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे कुठेही एका षटकोनच्या कोणामध्ये धागा जोडायचा आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ साकळ्या घेतल्यानंतर, सॉरी नऊ दहा, दहा साकळ्या घेतल्यानंतर आपल्याला सुईवर थोडंसं दूरवर धागा ओढून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने मी दोन तीन चार पाच सहा वेळेस धागा वरती ओढलेला आहे। आता पूर्ण धाग्याला एकत्र काढून एक साखळी घ्यायची आणि ही जी नववी साखळी आहे इथे आपल्याला एक अशा पद्धतीने स्लिप स्टिच करायचं आहे। आणि परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा साखळ्या घ्यायच्या। आणि दहा साखळ्या घेतल्यानंतर हे जो दोन्ही याच्यामधला गॅप आहे इथे आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे।
दोन्ही गॅपच्या मध्ये एक मुक्काम, परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 साकड्या, परत थोडा दूरवरती आपल्याला 6 वेळेस धागा ओढायचा आहे, दोन तीन चार पाच सहा सात, तर इथे आपल्याला 6 वेळेस धागा ओढायचा आहे आणि एका साखळीने जॉईंट करून ह्या 9व्या साखळीवर परत स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत एक दोन तीन चार पाच 6 7 8 9 10 साखळ्या घ्यायच्या आणि परत ह्या 2 साखळीच्या गॅपमध्ये एक मुकाखांब घालायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला गोंडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पूर्ण थालपोसचे गोंडे तयार करून घेते आणि नंतर दाखवते. जर तुम्हाला जर असे जर इथे मी पप स्टिचचे गोंडे तयार केलेले आहेत तर तुम्हाला असे आवडत नसतील तर तुम्ही अशा 20 साखळ्या घेऊ शकता आणि इथे 20 साखळ्याच्या मध्ये तुम्ही एखादं लटकन लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी पूर्ण कंप्लीट करून घेते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स किती सुंदर असं आपल्या इथं थालपोष तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे टी टेबलवर सुद्धा याचा यूज करू शकता किंवा ताटावर पण व्यवस्थित बसते. आणि जर तुम्ही ताटावर ठेवणार असाल तर हे जे आपण गोंडे बनवलेले आहेत हे तर खूपच सुंदर दिसतात ताटावर. तर पूर्ण पाहू शकता किती सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसत आहे. तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.